हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज या वीडियो मध्ये शेल पैटर्न मध्ये तोरण पट्टी कशी करायची आहे तो वीडियो मी घेऊन आली आहे। दोन कलर वापरून सुंदरशी ही तोरण पट्टी तयार होते। खाम डबल खाम घालून हे शेल्स बनवायचे आणि सिंगल क्रोशे घालून बॉर्डर बनवायची। कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जसे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। तर आता ही पट्टी कशी करायची आहे ते आपण लगेच बघूया। एकच डिझाईन आहे जी कंटिन्यू तुम्हाला आपल्या जो दरवाजाची जेवढी साईज आहे तेवढ्यापर्यंत करत जायची आहे। खूप सोपी आहे, पटकन होण्यासारखी आहे आणि समजायलाही खूप सोपी आहे। तर ही पट्टी सुरू करताना सुरुवातीला आधी जो बेसचा कलर आपण घेणार आहोत त्या कलरने एक नॉट तयार करून घ्यायची। त्यानंतर एक दोन तीन चार चैन्स करायचे। त्यानंतर इथे जी पहिली चैन आहे त्याच्यामध्ये आपल्याला टोटल 9 डबल क्रोशे घालायचे। म्हणजे ही जी आपण ती पहिली जी चैन केली होती तो एक डबल क्रोशा पकडायचा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उरलेले 9 म्हणजे टोटल 10 डबल क्रोशे। म्हणजे सुईवर धागा घेऊन चैनमध्ये सुई घेऊन दोन लूपमधनं एक आणि पुन्हा दोन लूपमधनं एक असा हा डबल क्रोशे। हे असे आपल्याला टोटल 9 करायचे आहेत। म्हणजे पहिली ती साखळी आणि उरलेले 9 हे असे एकाच चैनमध्ये 9 डबल क्रोशे करून घेऊया। असे हे आपण टोटल 9 डबल क्रोशे आणि पहिली एक साखळी मिळून 10 डबल क्रोशांचा एक शेल तयार केला। त्यानंतर काय करायचं, 1, 2, 3 चेन घ्यायची आणि ज्या गॅपमध्ये आपण सगळे डबल क्रोशे केले त्याच गॅपमध्ये सुई घालून एक सिंगल क्रोशेनी पॅक करून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा 1, 2, 3 चैन घ्यायच्या। हा जो शेल बनवला आहे तो असा टर्न करायचा आणि इथे जी आपण आता 3 चैनची जी गॅप बनवली आहे त्या गॅपमध्ये पुन्हा 9 डबल क्रोशे। म्हणजे ही जी आपण पहिले 3 चैन घेतली तो 1 आणि उरलेले 9 म्हणजे टोटल 10 डबल क्रोशे ते ह्याच्यामध्ये असे करून घ्यायचे। सात आठ नऊ अशा पद्धतीने हा पॅटर्न तयार होतो। एक शेल इकडे, एक शेल इकडे। त्यानंतर पुन्हा 3 चैन, पुन्हा याच गॅपमध्ये सिंगल क्रोशेनी पॅक करून घ्यायचा। 3 चैन, हा शेल असा वळवून आता इथे जी आपण गॅप केली होती 3 चैनची त्या गॅपमध्ये पुन्हा 9 डबल क्रोशे। म्हणजे हा 3 चैनचा एक डबल क्रोशा पकडला जातो, उरलेले 9 म्हणजे टोटल 10। आपले आता 2 झाले आहेत, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा पद्धतीने ही पूर्ण पॅटर्न वाढत जाते। तर जेवढी आपल्याला आपल्या दरवाजाची रुंदी हवी आहे तेवढ्याप्रमाणे हे सतत वाढवत जायचं। शेवटला 3 चैन करून गॅपमध्ये सिंगल क्रोशानी जॉईन करायचं। पुन्हा 3 चैन घ्यायच्या, शेल वळवून या गॅपमध्ये 9 डबल क्रोशे। असे करत करत आपल्याला ही जेवढी आपली पट्टी पाहिजे आहे, जेवढी रुंदी पाहिजे आहे तेवढी आपण करत जायची। तर मी आता ही पट्टी जी केली आहे त्याचं मला एक तोरण बनवायचं आहे, कारण हे अशी साच्यावरची मी फुलं बनवली होती। ही फुलं कशी बनवली आहेत त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर ही अशी जी फुलं बनवली आहेत तर त्याचा उपयोग आता करून मी हे तोरण पूर्ण करणार आहे। तर ह्या फुलांचा मी अशी लटकन्स बनवली आहेत, ती लटकन्स ह्या पट्टीला जॉईंट करून त्याचं एक तोरण पूर्ण करते। सो फ्रेंड्स, ही पट्टीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आणि हां, बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। थँक्यू।